नमस्कार सर्वांना। स्नेहालय संचालित युवा निर्माण प्रकल्पाच्या 27 ऑनलाइन युवा प्रेरणा शिबिरामध्ये आपल्या सोबत सीए सौरभ देशमुख सर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत। सर मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डायरेक्टर म्हणून आता सध्याला काम बघतायत आणि स्नेहालयाशी ते चांगल्या पद्धतीने असोसिएट आहेत। तर आपण सर्वांशी खर तर खूप चांगल्या पद्धतीने हा संवाद घडणार आहे आणि याचा विषय जो आहे की स्पर्धा परीक्षेतील नव्या संधी, तर खूप चांगला विषय जो आहे की युवकांसमोर खरं तर हा प्रश्न पडलेला आहे सर की पुढे चालून स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत काय होणार। तर या बाबतीत आपलं मार्गदर्शन आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे आणि मी सगळ्यात पहिले हे विचारू इच्छितो सर की आपलं स्नेहालय परिवाराशी खूप चांगला संबंध आहे आणि तुम्ही अहमदनगरचे आहात, तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तो राहील की स्नेहालय परिवाराशी तुम्ही कशा पद्धतीने असोसिएट आहात। नमस्कार सर्वांना। खर तर सर्वांशी येऊन बोलण्याची खूप इच्छा होती बट आता हे कोविड मुळे जे आहे त्याच्यामुळे आपण सर्वांचा फिजिकली जरी संवाद नसला तरी मानसिकरित्या आपण सर्व एकत्र आहोत आणि कायम आपण फोन आणि हे जे आता नवीन टेक्नॉलॉजीज आहेत याच्या थ्रू एवढं एकमेकांशी भेटू शकतो, वी कॅन बी कनेक्टेड विथ इच अदर, ही खूप मोठी गोष्ट आहे। स्नेहालय गिरीश कुलकर्णी सरांशी माझा पहिल्यांदा संबंध आला होता ना एका सेमिनार मध्ये, ज्यावेळेला गिरीश कुलकर्णी हे नाव खूप ऐकून होतो पण कधी भेट नव्हती झाली, वाटलं होतं कोणतरी एकदम एक थाटाबाटातला माणूस असेल जो अजिबातच म्हणजे ते तथाकथित जे समाज सुधारक असतात की आपल्या आपल्या तोऱ्यातच वावरणार आहे तसं असेल, पण एकदमच साधा सरळ माणूस भेटून खूपच म्हणजे पहिल्यांदाच आवडला। म्हटलं मग माणूस इतका चांगला तर संस्था किती चांगली असेल। आणि मग असं करता करता हळूहळू थोडस स्नेहालयाच्या जवळ येत गेलो। 2014 साली मी काश्मीर मध्ये होतो, त्यावेळेला मी तिथे काश्मीर मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचे कोचिंग क्लासेस घ्यायचो आणि एक वर्षासाठी तिथे होतो। तर त्यावेळेला गिरीश सरांचा फोन आला की अरे म्हणे सौरभ तिथं सहलाब म्हणजे बाढ पूर आला आहे, तर त्या पुरातल्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का, म्हणजे पूरग्रस्तांसाठी काहीतरी करता करता त्याचं एक टोक असं निघालं की देशासाठी काहीतरी करता येईल का। काश्मीरची जर आपण परिस्थिती बघितली तर काश्मीरची परिस्थिती कायमच स्फोटक राहिलेली आहे, कायमच थोडं विद्रोहाचे धुमारे तिथे उडत आहेत, मग त्याच्यासाठी काय करता येईल। तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग आहे तो म्हणजे लहान मुलांना, तिथल्या लहान जे युवा पिढी आहे त्यांना घडवणं। मग युवा पिढीला घडवण्यासाठी काय करावं, तर त्यांना शिक्षण द्यावं। शिक्षण कुठं त्यांना एक काय मानसिकता झालेली असते की भारत हा माझा देश नाही, तर त्यांना भारत दाखवा, त्यांना ही बनिहाल टनलच्या पलीकडचं जग दाखवावं आणि त्यांना तेवढीच जाणीव करून द्यावी की जेवढा महाराष्ट्रातला माणसाचा भारतावरती हक्क आहे तेवढाच काश्मीर मधलाही माणसाचा भारतावरती हक्क आहे। आणि त्याकरता आम्ही एक पायलट प्रोजेक्ट वरती 20 मुलांची निवड केली। काश्मीर मधले बडगाम जिल्ह्यातील सय्यद सलाउद्दीन म्हणून एक अतिरेकी आहे, जे अतिरेकी आहे जो हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आहे, तर त्या अतिरेकीच्या गावातील मुलं 20 मुलं आपण इथे महाराष्ट्रात आणली आणि याचं खूप मोठं श्रेय या धाडसाच्या मागे गिरीश कुलकर्णी सरांना आणि बाकी स्नेहालयच्या टीमला जातं। मग ते वैजनाथ लोहार असोत किंवा समाधान सर असोत, ह्या सगळ्यांनी खूप मोठं त्याच्यात सहकार्य केलं, ती मुलं आपण इथं आणलीत। आता कोविडच्या निमित्ताने ती मुलं परत घरी गेलेली आहेत त्यांच्या, बट त्या मुलांना दाखवलं की भारत हा तुमचा देश आहे। आणि याच्यात एक मोलाचं सहकार्य माझे एकदम जवळचे मित्र आहेत चार्टर्ड अकाउंटंट गौरव गुगळे, यांचं पण खूप मोठं सहकार्य आहे आणि बाकी सर्व परिवाराचंही सहकार्य आहे की त्यांनी त्या मुलांना आपलेपण दिलं। या आपलेपण म्हणजे की हे आपलाच देश आहे, ही जागा आपली आहे, आपण इथलेच आहोत आणि हीच मुलं पुढे जाऊन भारताच्या बाजूने म्हणजे काश्मीर मधली परिस्थिती ज्यांना माहिती असेल ते हीच मुलं पुढे जाऊन तिथे जाऊन भारताच्या बाजूने बोलतील आणि तिथे एक साधारणपणे सुजाण नागरिक निर्माण करण्यात एक मोलाची कामगिरी बजावतील। त्याचबरोबर मी माझ्या स्वतःचं लग्नाचं रिसेप्शन सुद्धा स्नेहालय इथे झालं होतं,
याच्यात माझे आई वडील सासू सासरे यांचं खूप मोठं सहकार्य आहे, कारण खूप थाटामाटात मोठं करता येण्याची इच्छा असूनही माझी इच्छा होती की स्नेहालयात आपल्या इथल्या मुलांसाठी काहीतरी करता यावं. आणि म्हणजे सांगता सांगावं नाही, पण माझं असं होतं की मला लग्नात काही गिफ्ट देऊ नका, जे द्यायचं असेल ते ह्या काश्मीरच्या मुलांच्या शिक्षणासाठी उज्ज्वल भविष्यासाठीच द्यावं अशी माझी इच्छा होती. आणि ती आपल्या सर्वांच्या आणि सहकार्याने काहीतरी करू शकतोय याच्यात अजूनही खूप थोडंसच काम झालंय, खूप मोठं काम करणं बाकी आहे. नक्की सर. आणि खर तर आपण आता स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांकडे वळूयात. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की स्पर्धा म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, तर म्हणजे खूप काही मुलांचा एक दृष्टिकोन असतो की चांगल्या पद्धतीने गाडी भेटेल, बंगला भेटेल वापरायला, प्रशासकीय सेवेत ऐशमध्ये राहता येईल. तर बेसिकली त्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने असला पाहिजे मुलांनी स्पर्धा परीक्षा करण्यामागचा, आणि खर तर म्हणजे त्यांचा व्ह्यू कशा पद्धतीने असला पाहिजे ऍज अ सोशली, ऍज अ ऑफिसर म्हणून कशा पद्धतीने त्यांनी या स्पर्धा परीक्षेकडे बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तयारी करताना की स्पर्धा परीक्षा आणि नॉर्मल परीक्षा याच्यातला फरक समजून घेतला पाहिजे प्रत्येकाने. काय, माणसं वरून सुरुवात करतात आणि खाली बघत जातात. ओके, माणसं नेहमी पायथ्यापासून सुरुवात करावी आणि मग शिखरावरती पोहोचाव. काही लोक माझ्याकडे येतात आणि ते विचारतात की सर इंटरव्ह्यू मध्ये असे प्रश्न विचारले तर काय मी उत्तर देऊ. अरे बाबा, पहिले तुमची प्रीत होऊ द्या, मेन्स होऊ द्या, मग इंटरव्ह्यूला जाताल ना. तर नुसतंच इंटरव्ह्यूचे प्रश्न आणि हवेतल्या गोष्टी करण्यात काही अर्थ नसतो. सुरुवातीला माणसाने ठरवायचंय की त्याला स्पर्धा परीक्षा का करायच्या आणि या स्पर्धा परीक्षेच्या मागचं लॉजिक काय. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, बेसिकली ह्या अशा असतात की सरकार काही जागा देतं सरकारी सेवेमध्ये आणि त्या जागा भरायच्या असतात. तिथे काही मार्कांची अट नसते, मार्कापेक्षाही तिथे तुम्ही त्या पहिल्या 1000 मध्ये, पहिल्या 500 मध्ये, पहिल्या 10,000मध्ये येण्याची गरज असते. ओके, मग तिथे तुमचे मार्क इररिलेव्हंट असतात. तर त्याकरता तुम्हाला इतरांच्या स्वतःच्या इम्प्रुव्हमेंट बरोबर स्वतः इतरांच्या कम्पॅरिझन मध्ये आपण कसे डिफरंट आहोत, कसे वेगळे आहोत हेही दाखवायची गरज असते, हेही प्रूव्ह करायची गरज असते. ओके, नुसतंच गाडी बंगला आणि घर आणि नोकर चाकर मिळतात किंवा अधिकार मिळतात, पॉवर मिळतात, अशा केवळ बाह्य गोष्टींवरती जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची अजिबात म्हणजे असं अजिबात करू नये की नुसतंच बाह्य गोष्टींवरती भाळून. ओके, प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स बघितले पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षांचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे त्या परीक्षांमध्ये असलेली अशाश्वती. म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास केला आणि कदाचित त्या 1000 लोकांनी तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला असेल, किंवा एखादं छोटस काहीतरी लग कुठेतरी फरक प्रॉब्लेम आला आणि त्या दिवशी तुमचं झालंच नाही, तर अख्ख्या आयुष्याचं नुकसान करून घेतलं नाही पाहिजे. माणसाने नेहमी प्लॅन बी ठरवला पाहिजे. तसंच काही लोक स्पर्धा परीक्षेला एकदम जीवापेक्षा जास्त घेऊन चालतात. तर सगळ्यांना असं माझं एक म्हणणं आहे की ती एक केवळ परीक्षा आहे म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, तिच्याकडे खूप प्रोफेशनली बघितलं पाहिजे, खूप प्रोफेशनली तिचा अभ्यास केला पाहिजे. उगीच इमोशनली, भावनिक आणि खूप असं त्याच्याशी अटॅच होऊन करण्यापेक्षा त्याचा अभ्यास किती आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, किती व्यवस्थित करू शकतो, आणि नंतर एकदा पोस्ट मिळाल्यानंतर केलेल्या अभ्यासाचं, केलेल्या निश्चयांचं आपण कसं लोकांच्या मदतीसाठी, लोकांच्या सेवेसाठी किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या कार्यासाठी, विधायक कार्यासाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो, हे फार महत्वाचं आहे. ओके, पण त्याच्याकरता आधी माणसाने पायथ्यापासून सुरुवात केली पाहिजे. आधी नेमकं विचार केला पाहिजे की मला हे करायचं आहे का. कोणी तुम्हाला धरून नाही आणत आहे किंवा सरकार तुम्हाला रोज म्हणत नाही की या बसा, माझ्या परीक्षा द्या आणि पास व्हा. ओके, हा तुमचा पूर्णपणे घेतलेला, पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय असला पाहिजे. त्याचे तुम्ही पूर्ण प्रोज अँड कॉन्स पण बघितले पाहिजेत. त्याचबरोबर तुमचा एक प्लॅन बी तयार पाहिजे की फॉर एक्झाम्पल जर माझं स्पर्धा परीक्षेत नाही झालं तर मी काय करेल. ओके, त्याचबरोबर कुठलीही परीक्षा ही छोटी किंवा मोठी न ठरवता सगळ्या परीक्षा देता आल्या पाहिजे. त्याच्यात एक कालची अमेंडमेंट आहे ती आपण बोलूयात, पण परीक्षा देत गेलं पाहिजे. त्याच्याने प्रॅक्टिस होते माणसाची. ओके, कुठल्याही परीक्षेला छोटी मोठी न मानता ती
आपण किती चांगल्या प्रकारे आपल्या अभ्यासाची किती चांगल्या प्रकारे तयारी होते हे बघण्याकरता दिली पाहिजे. त्याचबरोबर माणसानी एक म्हणजे ज्याला तयारी करायची त्यांनी तन मन धन झोकून एक वर्ष करायला काही हरकत नाही. ओके, पण त्याच्या नंतर जर एखाद्याला करायची इच्छा असेल तर साईड बाय साईड स्वतःच पोट भरेल इतकं इन्कम जनरेट करून परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. आई वडिलांवरती किंवा नातेवाईकांवरती भार पडता कामा नये आपला 1 ते 1.5 वर्षानंतर. ओके, स्वतः स्वावलंबी व्हायला पाहिजे. कारण काय की स्पर्धा परीक्षेची अनिश्चिती फार मोठी आहे. ओके, आणि अनिश्चित असल्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की याच वर्षी माझं काहीतरी सिलेक्शन होईल किंवा याच वर्षी मला काहीतरी पोस्ट मिळेल. आणि मग माणूस साधारणपणे आपल्याकडे वयोमर्यादा वाढवत चालले स्पर्धा परीक्षाची, जी खूप घातक आहे की त्याच्या आयुष्यातील जी सगळ्यात प्रोडक्टिव्ह इयर्स असतात ही एका परीक्षेच्या नादी लागून एका परीक्षेच्या मागे लागून ती वेस्ट म्हणजे ती वाया घालवतो. आणि ती वाया घातल्यानंतर आयुष्यात नंतर ज्या वेळेला कुठंच काही लागत नाही त्यावेळेला असं वाटतं की आता आपल्याला काहीतरी सुरुवात करायची, तर ती नवीन सुरुवात करायची तो ताकदच हरवून बसलेला असतो, तो कॉन्फिडन्सच विसरलेला असतो किंवा त्याच्यात ती उमेदच राहत नाही. ओके, एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा किंवा युपीएससीतलं गाढव सुद्धा बाहेरच्या दुनियेत घोड्यासारखं पळतं. कारण इतका विविध अंगी अभ्यास करणं, इतक्या गोष्टींना टच करणं, इतका वास्ट सिलेबस अभ्यास करणं हे फक्त सिरियस कॅन्डिडेटसाठी. हा, जो आपला टाईमपास करतोय, मजा करतोय, वर्षानुवर्ष आई वडिलांचे पैसे वाया घालवतोय, तिकडे वडील जमीन विकतायत आणि इकडे ह्याचा आपल्या अभ्यासाच्या नावाखाली दिल्लीत राहून काहीतरी वेगळेच उद्योग चालू आहेत, अशा लोकांनी खरंच या परीक्षेच्या नादी लागू नये. ही कुटुंबाची नुकसान आहे, स्वतःच्या आयुष्याचं नुकसान आहे आणि देशाचंही नुकसान आहे. प्रत्येकाने एक लक्षात घ्यावं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हा फार तर फार वर्ष 2 वर्षासाठी फुल टाइम कार्यक्रम असू शकतो. त्याच्यावरती माणसानी स्वतःच स्वावलंबी होऊन स्वतः आत्मनिर्भर होऊन त्याचबरोबर अभ्यास सुरू ठेवा, डेडिकेटेड अभ्यास सुरू ठेवा. पण 6 ते 8 तास कुठतरी नोकरी व्यवसाय काहीतरी करत करता येतं. त्याचबरोबर काही लोकांचं स्पर्धा परीक्षा न होणं हे सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठं वरदान असतं. फॉर एक्झाम्पल, देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, त्यांचं UPSC मध्ये सिलेक्शन झालं नव्हतं. त्यांची खूप इच्छा होती IAS व्हावं, नाही झालं. पण नाही झालं म्हणून काय झालं की काहीतरी त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि तिथून ते अशा स्थितीवरती पोहोचले ते बरेचसे त्यांचे बॅचमेंट कधीच पोहोचू शकले नाहीत. ओके, सो माझं एखाद्या परीक्षेत सिलेक्शन होत नाहीये, माझं एखाद्या परीक्षेत सिलेक्शन झालं नाही म्हणून ते रडत आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा तुम्हाला जे मिळालंय, जो एक्सपिरियन्स मिळाला, त्यातून काहीतरी नवीन करता येऊ शकतं. याच्यातून तुमच्या ज्या ओळखी निर्माण झाल्यात, याच्यातून तुमच्या ज्या गोष्ट स्किलसेट्स डेव्हलप झालेत, याचा उपयोग तुम्ही स्वतः करता, कुटुंबाकरता, देशाकरता, समाजाकरता काहीतरी करू शकता. आणि त्याचबरोबर तुमचं म्हणजे समाज कार्य करताना सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही कोणावर भार बनून समाज कार्य करू नये. ओके, की आई वडील पैसे पुरवतात आणि आम्ही फक्त समाज कार्य करतोय असं चालणार नाही. स्वतःच्या पायावरती उभं राहिल्याशिवाय कुठलंही कार्य करू नये माणसाने. ओके, तर त्याच याच्या म्हणजे फक्त बाह्य रूपावरती भाळून न जाता स्वतःचा पूर्णपणे विचार करणे की बाबा मला हे नक्की जमेल का, मला हा अभ्यास झेपेल का, मला ही नोकरी आवडेल का. काही लोकांचा बिझनेसचा पिंड असतो, त्यांना व्यवसाय धंद्यातच इंटरेस्ट असतो, मग त्यांनी अशा याच्यात पडूच नाही, त्यांनी आपला व्यवसाय करावा. ज्याच्यात माणूस स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. की माझ्या काय स्ट्रेंथ्स आहेत त्यानुसार ह्या परीक्षेसाठी मी पात्र ठरतो का, मला जमतं का, मला 10-12 तास 14 तास अभ्यास करायची बैठक मारता येते का. नाही, अर्धा तास पुस्तक धरलं तर झोप येते आणि म्हणे मला UPSC ची परीक्षा द्यायची, असं नाही होऊ शकत ना. तर तुमच्या वीकनेसेस काय आहेत, की तुम्हाला नक्की अभ्यासात रुची आहे का, 4 गोष्टी वाचता येतात का, एक जिज्ञासू वृत्ती आहे का, तर ती असल्याशिवाय तुम्ही स्पर्धा परीक्षेत उतरू नये. नाहीतर उगीच खरडेघाशी करायची, 5 वर्ष वाया घातली, 7 वर्ष वाया घातली आणि मग नंतर मी कुठेच नाही आणि नशिबाला दोष देत फिरायचं असं होत नाही. ओके, इफ देर इज विल देर इज अ वे. ओके, तर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. हो सर, दुसरा प्रश्न हाच आहे की भरपूर मुलांना हा फरक कळत नाही की
एमपीएससी आणि यूपीएससी म्हणजे राज्य सेवा परीक्षा आणि केंद्रीय सेवा परीक्षा, तर याच्यातला एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे आणि खरं तर म्हणजे प्रेफरेबल कसे असेल, कशा पद्धतीने दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने कसा अभ्यास प्रेफरेबल असेल, तर याविषयी थोडंफार मार्गदर्शन करा. एमपीएससीचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ज्या परीक्षा आहेत, आणि युपीएससीचा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या काही परीक्षा आहेत. ओके, युपीएससी आपला जो ढाचा आहे भारताचा हा संघीय ढाचा आहे. संघीय इन द सेन्स युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे याच्या काही राज्या काही जे हे आहेत शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, सेवन शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यानुसार काही सब्जेक्ट्स जे आहेत ते सेंटरचे आहेत, काही सब्जेक्ट स्टेटचे आहेत आणि काही दोन्ही मिळून करायचे आहेत. जसे डिफेन्स आहे, ओके, डिफेन्स हा पूर्णपणे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे. कम्युनिकेशन हा पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर लँड हा बऱ्यापैकी स्टेटचा विषय आहे. ओके, एज्युकेशन हा कॉन्करंट विषय आहे. कॉन्करंट इन द सेन्स दोन्ही, याच्यावरती स्टेट पण काही कायदा बनवू शकतो, सेंटर पण काही कायदा बनवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींच मॅनिंग करण्याकरता काही परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षा असतात, जर त्या सेंट्रल लेवलवरती काम करण्यासाठी असतील तर त्या असतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन थ्रू, स्टेट लेवलवरती काम करण्यासाठी असतील तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जी महाराष्ट्रात आहे एमपीएससी. ओके, परीक्षांमध्ये फरक असा खूप हे नसतो. ग्रुप एच्याच परीक्षा असतात, पगार साधारणपणे सारखेच असतात. त्याच्यात एकच परीक्षा आपल्याला कायम दिसते ती म्हणजे आयएएसची परीक्षा, ज्याला आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस नागरी परीक्षा म्हणतो. बाकी पण असतात, जसं वन सेवा परीक्षा असते, तुमची इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतात, मेडिकल सर्व्हिसेस असतात, कॉस्ट अँड अकाउंट सर्व्हिस असते. ओके, वेगवेगळ्या ठिकाणीची रिक्रुटमेंट करते. युपीएससी आणि एमपीएससी या रिक्रुटिंग बॉडीज आहेत, म्हणजे सरकार त्यांना सांगतं की आम्हाला ह्या या डिपार्टमेंटमध्ये इतकी इतकी लोक पाहिजेत, ते तुम्हाला भरती करून देतात. प्रत्येक एक परीक्षा घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन त्यानुसार ते भरती करून देतात. आता एमपीएससी आणि युपीएससी मध्ये फरक असा आहे की जगामधला भारत म्हणजे युपीएससी आणि भारतामधला महाराष्ट्र म्हणजे एमपीएससी. ओके, तुम्हाला अभ्यास 70-80% सेम आहे, किंबहुना युपीएससीचा अभ्यास हा एमपीएससी मध्ये इन्क्लुडेडच आहे. पण एमपीएससी मध्ये एक तुम्हाला तुमच्या लोकल वर्गवार जी भाषा हे आहे मराठी महाराष्ट्राची जी माहिती आहे ती जास्त डिटेलमध्ये सखोलमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, त्या कारण त्या परीक्षेतनं तुम्ही अगदी ग्राउंड लेवलवरती म्हणजे जसं तहसीलदार असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील किंवा डीवायएसपी असेल, अगदी ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करायचं. त्याच्यामुळे महाराष्ट्राची सखोल माहिती असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर देशाची आणि जगाचीही माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्राची नुसती महाराष्ट्राचीच माहिती असून गरजेचं नाही, तर त्याला आपल्याला अग्रेसर महाराष्ट्र कसं घेऊन जात येईल हेही माहिती असणं गरजेचं आहे. हेही की जगाच्या तुलनेत आपण कुठे राहतो, आपण कुठे आहोत आणि आपण कसं आपल्या याला वाढवू शकतो महाराष्ट्राला, त्या बाबतीतही आपल्याला एमपीएससीतन अभ्यास करावा लागतो. तर एमपीएससी ही स्टेट साठी आहे, युपीएससी ही सेंट्रल साठी आहे. त्याचबरोबर ज्या काही ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, ज्या 3 आहेत आता, एक आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, एक आहे इंडियन पोलीस सर्व्हिस आणि एक आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या 3 सर्व्हिसेस करता युपीएससी वेगळी या 3 सर्व्हिसेस करता युपीएससी नागरी सेवा परीक्षांमधूनच जागा भरते. पण ही लोक जी आहेत ही भलेही युपीएससी भरते पण हे स्टेट साठी काम करतात. ह्या राज्यांमध्ये म्हणजे त्याला पर्टिक्युलर कॅडर असे म्हणतात, तर त्या कॅडर साठी काम करतात, त्या स्टेट साठी काम करतात आणि नंतर प्रतिनियुक्तीवरती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येऊन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतात. तर अभ्यास करताना असं खूप काही विचार नाही करतायत की हा एमपीएससीचाच अभ्यास आहे, हा युपीएससीचाच अभ्यास आहे. अभ्यास शेवटी हा अभ्यास आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदा युपीएससीची प्री देताना अहमदनगरच्या 2 गोष्टींविषयी विचारलं गेलं होतं. आता हीच प्रश्न एमपीएससीत पण विचारले जाऊ शकतात,
आणि हेच कधी कदाचित जसं सगळ्यात जास्त साखर कारखाने एका जिल्ह्यात जे आहेत ते जर अहमदनगरमध्ये आहेत तर ते अहमदनगर विषयी जो प्रश्न आहे तो देशातला किंवा जगात एशिया खंडातला प्रश्न जो आहे तो आपल्याला एमपीएससी ते विचारू शकतात, युपीएससी ते विचारू शकतात. पण युपीएससीची जी मेन्स आहे आणि एमपीएससीची जी मेन्स आहे, परीक्षा आपल्याला माहिती असेल तीन टप्प्यात असते, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रिलियम साधारणपणे दोन्हीची सारखीच असते, ऑब्जेक्टिव्ह आणि एमपीएससीचे खूप स्तुत्य उपक्रम आहे की एमपीएससीने युपीएससीच्या धर्तीवरतीच परीक्षा प्री घ्यायचे घेतल्यामुळे बऱ्याच मुलांचा वेळ वाचतोय. तर मेन्स जो आहे ती युपीएससीची मेन्स आणि एमपीएससीच्या मेन्स मध्ये खूप फरक आहे. युपीएससीची मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला परीक्षा लिहायचं असतं, पेपर लिहायचा असतो, 250 मार्काचे पेपर लिहायचे असतात 3 तासात, दिवसाला 2 म्हणजे दिवसाला 500 मार्कांचा पेपर लिहायचा असतो. त्याच उलट एमपीएससीची ऑब्जेक्टिव्ह आहे, त्या प्रत्येकाचे वेगवेगळे कारण आहेत, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहेत. बट युपीएससीची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, एमपीएससीची मेन्स ही ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना थोडासा फरक पडतो. युपीएससी तुम्हाला जास्त सखोल आणि जास्त डिटेल रिझनिंग करावं लागतं. एमपीएससी तुमचं वाचन डीप असलं पाहिजे, जास्त ब्रॉड असलं पाहिजे, जास्तीत जास्त गोष्टींची माहिती असली पाहिजे. युपीएससी त्याचं तुम्हाला एक त्याला रिझनिंग करावं लागतं आणि त्या रिझनिंगच्या नुसार उत्तर लिहावे लागतात. इंटरव्ह्यूच्या बाबतीत म्हणताल तर इंटरव्ह्यू आर सेम फॉर सिमिलर. महाराष्ट्राच्या दृष्टीने जास्तीत जास्त विचारतात ते एमपीएससी आणि युपीएससी जे आहे ते देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने विचारलं जात. सर खरं तर आता सध्याला जे पेपरच्या बाबतीत बोलले गेलं तर भरपूर मुलांना थ्रेट्स असतात, भीती असते की लँग्वेज बॅरियर असू शकतं का यामध्ये. तर लँग्वेज बॅरियरच्या बाबतीत कशा म्हणजे कशा पद्धतीने म्हणाल की डिस्क्रिप्टिव्ह ज्या पद्धतीने आहे, तुम्ही जसं म्हटलं एसे रायटिंग असं नैतिक विषय असतील तर काही प्रमाणामध्ये एसे रायटिंग मध्ये संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं, बाकीचे पेपर पण डिस्क्रिप्टिव्ह असतात. तर लँग्वेज बॅरियर येऊ शकतं का याच्यामध्ये, त्याविषयी काही सांगता येईल का? हे बघा, युपीएससी जर करायची असेल, सिव्हिल सर्व्हिसेस करायचं असेल तर भाषेवरती चांगलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. लेट इट बी युअर इंग्लिश, लेट इट बी युअर मराठी. ओके, असं होऊ शकत नाही की मला इंग्लिशचा एक पण शब्द येत नाही आणि मी युपीएससी करेन. ओके, बट असंही नाही की मला अगदी शशी थरूर आणि विलियम शेक्सपियर्स बनूनच युपीएससीची परीक्षा काढता येईल. एक चालतं बोलतं व्यवस्थित चांगलं समजेल अशी भाषा असणं खूप गरजेचं आहे, जी ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल. त्याच्याशिवाय युपीएससी बाकी कधीही विचारत नाही की तुम्ही काहीतरी फार भारी शब्द लिहा किंवा काहीतरी फार भारी अशा कन्सेप्ट द्या. ओके, तर तो काही भाषेचा पेपर नाही आहे. बट कुठलीही भाषा माहिती असणं, तिचं नॉलेज असणं ही कधीही निगेटिव्ह जात नाही. राहिला प्रश्न तुमच्या कम्फर्टचा, तर कम्फर्टसाठी युपीएससी सगळ्या ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये उत्तर द्यायची तुम्हाला परवानगी देतं. ओके, प्रश्नपत्रिका मात्र फक्त इंग्लिश आणि हिंदीत छापली जाते. प्रिलियमला तर ऑब्व्हियसली देर इज नो आन्सर लँग्वेज, कारण प्रिलियमला तुम्हाला ते एमसीक्यूज असतात, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. मेन्सला जेवढ्या तुमच्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत त्या सगळ्यांमध्ये युपीएससी तुम्हाला उत्तर द्यायची परवानगी देतं. काही सिनियर ब्युरोक्रॅट्स मराठीत पेपर लिहून सुद्धा टॉपर आलेले आहेत. आणि जर एखाद्याला वाटतंय की मी मराठीत खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो, मेड बी एसे, मेड बी इथिक्स या सगळ्या गोष्टींवरती तो मराठीत, जर त्याचं मराठीवरती प्रभुत्व अधिक असेल, याचा अर्थ असा नाही की त्यांनी इंग्लिशला इग्नोर करावं. कारण जे काही स्टडी मटेरियल आहे, दर्जेदार मटेरियल आहे, हे सगळं तुम्हाला इंग्लिशमध्येच मिळतं. ओके, मराठीत मिळत नाही किंबहुना तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागतं. तर एक ऍडिशनल बर्डन नाही आहे. बट जर एखाद्याची मराठीवरती पकड चांगली असेल तर त्यांनी नक्की मराठीत पेपर द्यावा, कुठलीही अडचण येत नाही. उलट मराठीत पेपर देणाऱ्यांचं एक म्हणजे हे असतं की स्वतःच्या मातृभाषेत ते व्यवस्थित स्वतःला व्यक्त करू शकतात, त्यामुळे कदाचित जास्त चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट लिहू शकतात, समजू शकतात आणि त्याद्वारे कदाचित मार्कांमध्ये फरक पडतो. आणि शेवटी स्वतःचा कम्फर्ट महत्वाचा. बट
एक गोष्ट लक्षात ठेवायची की हिंदी किंवा इंग्लिश याच्यावरती तुम्हाला प्रभुत्वच हवं. त्याची दोन कारणं आहेत. एक तर प्रश्नपत्रिका केवळ हिंदी आणि इंग्लिश मध्येच छापली जाते, ती काय मराठीत छापली जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश मधला प्रश्न समजल्याशिवाय तुम्ही मराठीत त्याचं उत्तर कसं लिहिणार, किंवा हिंदीतला किमान हिंदीतला प्रश्न समजल्याशिवाय त्याचं इंग्लिश मध्ये उत्तर कसं लिहिणार. ओके, दुसरी गोष्ट, जे काही इंटरनेटवरचं मटेरियल आहे ते बऱ्यापैकी 80% इंग्लिश मध्ये आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही वेळेला किंवा दिल्लीतले काही क्लासेस आहेत किंवा बाहेरचे जे मटेरियल्स आहेत ते सगळे तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून घ्यावं लागतं. नाहीतर स्वतः ट्रान्सलेट करायचं किंवा कोणतरी ट्रान्सलेट करून देतं. तर त्याच करता तुम्हाला एक थोडस इंग्लिश वरती व्यवस्थित वर्क केलं पाहिजे, फोकस दिला पाहिजे. असं काही खूप विलियम शेक्सपियरचं किंवा शशी थरूरचं इंग्लिश गरजेचं नाही. एक चालतं बोलतं व्यवस्थित इंग्लिश येणं गरजेचं आहे आणि आजच्या काळात ही गरजच आहे. म्हणजे तुम्ही जरी मराठीतनं परीक्षा देऊन पास झालात आणि उद्या समजा जर दिल्लीत पोस्टिंगला आलात तर तुम्ही काय करणार? मराठीत हिंदी आणि इंग्लिश मध्ये तुमचं प्रभुत्व असल्याशिवाय तुम्ही कामच नाही करू शकणार, मग काय फायदा? ओके, सो इंग्लिश वरती दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे इंग्लिश तेवढीच महत्वाची आहे. पेपरच्या बाबतीत आपण भाषा बदलू शकतो, परंतु आता सध्या इंग्लिशवर प्रभुत्व असणं, हिंदीवर प्रभुत्व असणं तेवढंच गरजेचं आहे. हा, म्हणजे समजली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. सर, अजून एक जवळचा प्रश्न आहे की आता सध्याला मुलांनी खूप तयारी केली होती, जून मध्ये जी प्री होती आपली UPSC ची, तर त्याच्यासाठी तयारी केली होती. आता 4 ऑक्टोबरला ती प्री आहे, तर मुलांचं कुठतरी व्हायबल झाल्यासारखं झालंय, कारण की ते स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांवरून अभ्यासिकांवरून घरी गेले, कुठेतरी डायव्हर्ट झाल्यासारखं झालंय त्यांच्या बाबतीत. आणि आता सध्याला त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 1 मंथ बाकी आहे आणि 1 मंथ मध्ये काय करायचं. तर कोणकोणत्या गोष्टी, थोडासा कट झाला आवाज, मागचा सेंटेन्स रिपीट करताल? हा हा, आता सध्याला जे मुलं आहेत UPSC करणारे, सेंट्रलचे किंवा स्पर्धा परीक्षा करणारे, तर आता सध्याला जी प्री होती जून होणारी, तर त्या प्रीच 4 ऑक्टोबरला ती प्री होणार आहे. तर हा थोडा गॅप पडला 4 महिन्यांचा, आणि त्यामध्ये खर तर 3 महिन्यांचा गॅप पडला, त्यामुळे मुलं घरी गेलेली आहेत आणि अभ्यासावर काही प्रमाणात त्यांचा परिणाम झालेला आहे. तर आता सध्याला प्रीच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी फोकस केल्या पाहिजे, म्हणजे आता फोकस पॉइंट त्याचे कसे असले पाहिजे एका महिन्यामध्ये ते रिकव्हर करण्यासाठी? एक, UPSC कधीही परीक्षा कॅन्सल करत नाही हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. आज नाही तर उद्या हे संकट जे आहे, सुलतानी आसमाई संकट आहे, पहिल्यांदा आलेलं आहे. असं कधी आपल्या म्हणजे कोणाच्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये अशी संकट आली नव्हती. त्याच्यामुळे दिस इज अ नोवल कोरोना कोविड व्हायरस, याच्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आपली आपली तयारी करतोय. नुकसान सगळ्यांचंच झालंय, सगळ्यांचंच नुकसान झालंय. काहींचं काही जास्त प्रमाणात झालंय, काहींचं अगदी कमी प्रमाणात झालंय. बट असा जगात कोणीही माणूस नाही ज्याचं काही नुकसान झालेलं नाही. ओके, त्याच्यामुळे असं आहे की हा जर 3-4 महिन्यांचा जो काही ब्रेक आहे, हा अभ्यासाचा ब्रेक समजून अभ्यास करणं गरजेचं आहे. आता काल सुप्रीम कोर्टाचा एक तो निकाल आला आहे CET च्या बाबतीत. त्याच्यात त्यांनी म्हटलं की द शो मस्ट गो ऑन, द लाईफ गोज ऑन, कोणाचं वर्ष वाया घालू देणार नाही. ओके, त्याच्यामुळे परीक्षा होणार आहेत. आणि ज्या प्रकारे जेव्हा JEE मेन्सची परीक्षा होईल, मेडिकल एंट्रन्सेस होतील, त्यावेळेला UPSC ची एक्झाम पण होणार आहे, दॅट इज शुअर शॉट. आता 3 ऑक्टोबरला परीक्षा आहे. आता या साधारण 20 ऑगस्ट, एक साधारण महिना सव्वा महिन्याचा कार्यक्रम आहे, कार्यकाळ राहिलाय. लोकांनी जास्तीत जास्त रिव्हिजन वर फोकस केलं पाहिजे आणि थोडस प्रश्न उत्तरांवरती फोकस केलं पाहिजे. किमान रोज 2 पेपर सोडवले पाहिजे. आता साधारण 15-16 तास अभ्यास करायची गरज आहे. ओके, त्याच्यात 2 पेपर सोडवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही वाचलेलं आहे इतक्या दिवसात ते कदाचित त्याच्यावर थोडीशी धूळ बसली असेल, ती चटकून काढणं गरजेचं आहे. ऐन वेळेला जर परीक्षेच्या वेळ दिवशीच जर आठवलं नाही तर काही फायदा नाही. एवढं सगळं वाचण्याचा, एवढं सगळं एवढा वर्ष अभ्यास केला आणि परीक्षेच्या दिवशीच जर काही आठवत नाही तर काय फायदा नाही. त्याच्यामुळे जितकी जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल, आणि दुसरं म्हणजे तुमच्या माइंडला ट्रेन करायचंय की बाबा आता प्रश्न उत्तर परीक्षा देणार आहेत. ओके, तुम्ही किती वाचलं पण त्या प्रश्नाचं उत्तरात कन्वर्जन करता आलं पाहिजे.
ओके त्याच्याकरता तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे. दोन किमान दोन प्रश्नपत्रिका रोजच्या म्हणजे सप्टेंबर 20 पर्यंत सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोज एक एक टॉपिकचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि जितकं जास्तीत जास्त आत्ता रिवाइज करतात हा सगळ्यात मोठा काळ आहे की जो तुमच्या लक्षात राहील. ओके याच्या आधी वाचलेलं कदाचित लक्षात नसेलही पण आत्ता जे वाचतात म्हणजे आधी वाचून समजून घेतलेल्या गोष्टी असतील पण ते रिव्हिजन केल्याशिवाय ती तुमच्या करंट मेमरीत येणार नाही आणि जोपर्यंत करंट मेमरीत येणार नाही तोपर्यंत एक्झाम प्रेशरच्या खाली तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही. ओके सो जर न्याय द्यायचा असेल प्रॉपरली एखाद्या पेपरला तर त्याच्याकरता रिव्हिजन देणं खूप गरजेचं आहे, रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. ओके तर आता जास्तीत जास्त कुठली नवीन गोष्ट आता वाचायची गरज नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, नवीन गोष्ट वाचतो कन्फ्यूज होतो माणूस भांबावतो आणि देन ही डझंट मानसिक स्वास्थ्य नीट ठेवणं गरजेचं आहे, कुठल्याही विचलित होणं गरजेचं नाही. ठीक आहे आता कोविड आला आला, वी कॅनॉट हेल्प इट, आपल्या हाताबाहेरची परिस्थिती आहे. आपल्या हातात काय, शांत राहणे, अभ्यास करणे, व्यवस्थित झोप घेणे, व्यवस्थित आहार घेणे, थोडासा व्यायाम करणे, थोडे प्रिकॉशन्स घेणे, एवढंच आपल्या हातात आहे. आपल्या हातात जे काही आहे त्याचं आपण व्यवस्थित केलं पाहिजे, जे आपल्या हातात नाही ते सोडून दिलं पाहिजे. ओके सो आधीच विचार करत बसायचं की नाही आता कोविड आलाय माझ्या 5 महिने अभ्यासात गॅप पडला, तर तो सगळ्यांच्याच पडलाय. जगात असे कोणीच माणूस नाही की जो माणूस नाही आहे. ओके प्रत्येकाच्या मनात असा एक एक्स असतो, एक व्यक्ती असतो की ज्यांनी या कोविडच्या काळात दिवस रात्र अभ्यास केलेला आहे, आता त्याला सगळं काय आठवतं, असं कोणीही व्यक्ती नाही आहे. आपण सगळे हाडा मासाचीच बनलेली व्यक्ती आहोत आणि असतील जर 1-2% अगदी आइन्स्टाईन लोक असतील तर तेवढं नाही, आपल्याला साधारण 10% निकाल लागतो प्रीचा. ओके तर आपल्याला ते 10% येणं गरजेचं आहे. प्रीचे मार्क्स हे काही फायनल मार्क्स मध्ये पकडले जात नाहीत, त्याच्यामुळे जे काही आहे तुम्हाला केवळ बॉर्डर पास करणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त 105 मार्कांसाठीच प्रयत्न करेन. नेहमी आपलं प्रीचं टार्गेट हे 125, 130, 140 म्हणजे की एकदा प्री देऊन बाहेर आलं की माणसाच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा माझी प्री या वर्षी होणार आहे, मला उद्यापासून मेन्सच्या अभ्यासाची तयारी सुरू करायची. ते जर नसेल तर माणसं या वर्षी स्पेशली जिथे प्री आणि मेन्सचं खूपच कमी गॅप राहणार आहे तिथे द स्टुडंट विल फेल मिझरेबली. आणि एक लक्षात घ्या, मेन्सची तयारी झाल्याशिवाय प्री पास करून काहीच फायदा नाही. ओके अशी काही त्याची डिग्री मिळत नाही की प्री पास झालो मी UPSC ची आणि आता याच्यावरती मला नोकरी मिळत नाही. ओके सो प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे इक्वली इम्पॉर्टंट आहेत आणि त्या टप्प्यात ना प्रत्येकाला त्याचं ड्यू रिस्पेक्ट दिला पाहिजे. तर त्याच्याकरता तुम्ही आता पूर्णपणे मेन्स विसरून प्रीचा फोकस करा. 3 ऑक्टोबरला जशी प्री झाली बाहेर आलात लक्षात येतं आपली होणार आहे नाही होणार आहे असं असलं पाहिजे. जरी नाही होणार आहे तरी अभ्यास कधी वाया जात नाही. ओके अभ्यास करत राहायला पाहिजे. मेन्स दिली, मेन्सच्या प्रीच्या रिझल्ट पर्यंत अजिबात वाट नाही पाहिली पाहिजे. ओके पुढचा प्रश्न. प्रश्न थोडे जास्त आहे सर आता सध्याला वेळ नाही. काय अडचण नाही. अरे कारण की आता सध्याला तुम्ही जसे म्हटलं की जे काही ड्यू डिलिजन्स आहेत आणि मानसिकतेवर थोडाफार म्हणजे मानसिक स्वास्थ्य सांभाळलं पाहिजे या सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. परंतु काही पेपर आहेत सर, करंट अफेअर्स आहेत, सीसॅट आहेत, तर त्याला कसा वेळ दिला पाहिजे. आणि खरं तर करंट अफेअर्सच्या बाबतीत कसं होतं की न्यूज पेपर आहे, द हिंदू आहे, त्यानंतर इकॉनॉमिक टाइम्स आहे, तर त्याच्यामध्ये जम्बलिंग होती. त्याचबरोबर मुलं म्हणतात की आता इतक्या महिन्याचा गॅप झाला तर मंथली मॅगझिन घेऊन वाचू असं काहीतरी करतात आणि डेली न्यूज पेपरचा जे काही हे आहे नोट्स आहे तर ते काढायला विसरतात. तर म्हणजे जे परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरेल की डेली न्यूज पेपरचे नोट्स किती कितपत उपयोगी पडतात खर तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मंथली मॅगझिन किंवा न्यूज पेपर जे आहेत तर ते कशा पद्धतीने उपयोगी ठरतात. दोन प्रकारचा अभ्यास असतो, एक असतो समजून उमजून केलेला अभ्यास, दुसरा असतो शॉर्टकट अभ्यास. ओके
डेली एखादी गोष्ट तुमच्या अंगवळणी पडणे हे फार गरजेचं असतं. जसं न्यूजपेपर रोजचा वाचन करणे. ओके, कारण प्रत्येक गोष्ट ही इव्हॉल्व होत जाते. एका दिवसात कुठलीही गोष्ट घडत नाही. कुठलीही क्रायसिस असो, कुठली घटना असो, ही डेली इव्हॉल्व होत जाते. जर तुम्हाला ती व्यवस्थित समजायची असेल तर डे टू डे याच्यावरती तुम्हाला न्यूजपेपर वरती लक्ष दिलं पाहिजे. पण एक्झामच्या दृष्टीने जर प्रयत्न एक्झामच्या दृष्टीने जर बघाल तर सगळी घटना काय पूर्ण तुम्ही परीक्षेत जर ती पूर्ण घटना 50 दिवस चालली तर त्या 50 दिवसांचे थोडी इतिवृत्तांत लिहिणार. तुम्ही एक शॉर्ट मध्ये उत्तर लिहायचं, तुम्हाला 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचंय, 100-125 शब्दांमध्ये उत्तर लिहायचंय. ओके, तर त्या 100-125 शब्दांकरता तुम्ही रोजचं न्यूजपेपरचं 15 दिवसांचं कात्रण नाही लिहू शकत ना. तर ते तुम्हाला डेली मंथली मॅगझिन्स हेल्प करतात की प्रत्येक इश्यू ला समजून सांग. ओके, थोडक्यात त्याचं देणं. पण त्याचबरोबर तो इश्यू तुम्हाला मुळापासून समजणं गरजेचं असतं, त्याच्याकरता तुम्हाला मदत डेली न्यूजपेपर करतात. ओके, तर त्यासाठी दोघांचाही आपापला जागी उपयोग व्यवस्थित आहे. ओके, कुठलंही असं नाही की हे टाकाऊ आहे हे टिकाऊ आहे. ओके, पण हळूहळू हळूहळू एखादी गोष्ट समजली तर ती व्यवस्थित समजते, व्यवस्थित माहिती असते. एकदम जर एखादी गोष्ट वाचली तर ती समजत नाही. तर डेली न्यूजपेपर ही तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बिल्ड करेल आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला जे वाचायचं आहे किंवा एक्झामच्या दृष्टीने जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्हाला मंथली मॅगझिन्स मध्ये. ओके ओके सर, आता सध्याला जे कोविड पॅन्डेमिक चालू आहे तर त्यामध्ये म्हणजे हेल्थ रिलेटेड ज्या काही जागा आहेत तर त्या संदर्भात माझा थोडा प्रश्न होता की आता सध्याला सेंट्रल मध्ये किंवा केंद्र शासनाचे म्हणजे राज्य युपीएससी थ्रू ज्या परीक्षा होतात त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस सोडून हेल्थ रिलेटेड ज्या जागा आहेत तर त्या कशा पद्धतीने रिक्रूट केल्या जातात किंवा त्याच्यासाठी काही एक्झाम्स असतात का? आता याच्यात मग हेल्थ रिलेटेड कुठल्याही नोकरी करता तुमच्याकडे मेडिकलची कुठली तरी डिग्री असणं गरजेचं आहे. ओके, असंच कोणतरी बी ए पास होऊन आलाय आणि त्याला हेल्थ मध्ये घेतील असं होणार नाही. आयदर नर्सिंग मध्ये जायचं असेल तर नर्सिंगची डिग्री असणं गरजेचं आहे, मेडिकल मध्ये जायचं असेल तर डॉक्टर असणं गरजेचं आहे. आणि मग ह्या स्पेशलाइज्ड परीक्षा असतात, जसं सेंट्रल हेल्थ सर्व्हिस आहे. ओके, ती स्पेशलाइज्ड सर्व्हिस आहे. ओके, त्याकरता खूप म्हणजे लोकांनी ज्यांना अप्लाय करायचं, जसं आता आर्मीमध्ये पण आहे, आर्मीमध्ये आर्मी मेडिकल सर्व्हिस आहे, पण त्याच्याकरता तुमचं ते शिक्षण पाहिजे. तर बाकी ज्या मॅनेजमेंटच्या जागा आहेत, मॅनेजमेंट इन द सेन्स ज्या मॅनेजरियल पोझिशनच्या जागा आहेत त्या सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात. जसं जॉईंट सेक्रेटरी हेल्थ विल बी अ सिव्हिल सर्व्हंट. ओके, आय ए एस आय पी एस आय एफ एस असतील ते युपीएससीतनंच भरले जातात. किंवा डायरेक्टर हेल्थ हा सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस मधनंच येतो. तर अशा खूप काही जागा निघतील असं वाटत नाही हेल्थ सेक्टरमध्ये. बट विविध अदर सेक्टर्स आहेत त्याच्यात ते जागा निघू शकतात. ओके सर, अजून एक जास्त मार्गाचा जो हे असतो विषय असतो तो म्हणजे ऑप्शनल. आणि ऑप्शनल मुलांनी कशा पद्धतीने निवडावा? ऑप्शनल निवडताना ज्या क्रायटेरियाज आपण लग्नासाठी बायको निवडताना किंवा लग्नासाठी नवरा निवडताना वापरतो त्याच निवडाव्यात. ओके, पहिली गोष्ट मला याच्यात इंटरेस्ट आहे का. ओके, दुसरी गोष्ट मला हे झेपेल का. तिसरी गोष्ट याच्यावरती मी उत्तर लिहू शकेल का. आणि याच्यात म्हणजे असं आहे की एकदा ऑप्शनल घेतला की हा तुमच्या बरोबर लॉंग लाईफ चालतो. असं नाही की पहिल्या वर्षी हा ऑप्शनल, दुसऱ्या वर्षी हा ऑप्शनल, सगळे शशी थरूर नसतात. ओके, तिसऱ्या वर्षी हा ऑप्शनल आणि याच्यात पण रँक, त्याच्यात पण रँक, त्याच्यात पण रँक. ओके, सो एकदा ऑप्शनल घेतलं की तो तुमच्या बरोबर कायम चालतो. भारतभर एकदा चेंज करता येऊ शकतो, म्हणजे युपीएससी कधी बाळ करत नाही. बट अभ्यास ऑप्शनल मध्ये जो अभ्यासाची लेवल असते ती तुमची मास्टर्स लेवलचा अभ्यास असणं गरजेचं असतं. तुम्ही प्रत्येक विषयात थोडी मास्टर्स असू शकता. एखादा माणूस भारतभर 2 विषयात मास्टर्स असू शकतो, 3 विषयात मास्टर्स असू शकतो, पण सगळ्याच विषयांमध्ये मास्टर्स असू शकत नाही ना.
एकदा आधी चेक करायचं की आपण ज्याच्यातून बॅकग्राऊंड डिग्री घेतलेली आहे ती डिग्री चा ऑप्शनल आपल्याला घेता येऊ शकतो का, आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे का, कारण 4 वर्ष आपण एखाद्या बरोबर घातलेली आहेत, 3-4 वर्ष, मग नवीन ऑप्शनल शोधण्यापेक्षा ह्याच असलेल्या माहितीच्या याच्यावरती आपण नवीन त्याच्यातच अभ्यास करून त्याच्यातच डीप जाऊन आपण देऊ शकतो का, ही पहिली गोष्ट. नाही मग आपण चूज करायचा ऑप्शनल आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, त्याचबरोबर जीएस मध्ये आपल्याला याची काय मदत होऊ शकते. जसे काही ऑप्शनल्स आहेत, हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे, अँथ्रोपोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, या ज्या आहेत त्या तुम्हाला जीएस मध्ये भरपूर मदत करतात, जनरल स्टडीज मध्ये. ओके, त्याच्यामुळे त्याचा असा काही खूप वेगळा अभ्यास करावा लागत नाही. सो त्याच्यासाठी ऑप्शनलची मदत होऊ शकते, पण ज्याचा ऑप्शनल ज्याचा त्याचा ऑप्शनल ज्यांनी त्यांनीच निवडायचा असतो. ओके, भारतभर बाकीचे लोक स्थळ दाखवू शकतात, पण ज्याला लग्न करायचं त्यांनीच ते ठरवायचं असतं की लग्न करायचंय. ओके, सो ऑप्शनल आणि लग्न हे सारख्याच गोष्टी आहेत, आयुष्यभर चालत. म्हणजे कुठलाही माणूस सिलेक्ट झाल्यावरती सुद्धा त्याला बरेच वर्ष विचारलं जातात तुमचं ऑप्शनल कुठलं होतं, त्याच्यामुळे ऑप्शनल हा आयुष्यभरासाठी चिटकतो. ओके, त्याचबरोबर आणि तो तुम्हाला खूप वरती नेऊ शकतो आणि खूप खाली खेचू शकतो. ओके, ऑप्शनल मध्ये चांगली मार्क जर पडले तर तुम्हाला डायरेक्ट तो टॉप 100 मध्ये आणू शकतो, किंवा ऑप्शनल मध्ये खराब मार्क पडले तर तुम्हाला लिस्टच्या बाहेरही फेकू शकतो. सो ऑप्शनल तेवढा गरजेचा आहे, व्यवस्थित चूज करणं, स्वतःचं क्रायटेरियाज लावणं, 2-4 गोष्टींचा फक्त विचार करणं की आपल्याला नक्की याच्यात इंटरेस्ट आहे का. इंटरेस्ट नसेल तर अजिबात त्या ऑप्शनलच्या ना काहीतरी असं असतं, मार्केटमध्ये न्यूज असते की या ऑप्शनलला या वर्षी खूप मार्क पडतील. अरे असं नाही आहे, युपीएससीने कुठलाही ऑप्शनल बंद केलेलं नाही आहे की या ऑप्शनलमध्ये मार्क पडणार नाहीत किंवा ह्याच ऑप्शनलमध्ये मार्क पडतील, असं कुठेही युपीएससी करत नाही, देत नाही. जोपर्यंत एखाद्या ऑप्शनलचा एकही मुलगा सिलेक्ट होऊ शकतो तोपर्यंत तो तुम्ही असण्याची पूर्ण गॅरंटी आहे, इफ यू लव्ह दॅट ऑप्शन. खरंच म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्या विषयाशी संलग्न असलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर, तुमच्या ऑफिसच्या मागच्या साईडला खूप चांगलं वाक्य लिहिलेलं आहे की सराउंड विथ युअर सेल्फ. हे माझं घर आहे, घरातलं ऑफिस आहे. ओके, तर खूप चांगलं आहे ऑफिसला. सॉरी सर, तर खर तर याचा एक थोडा रेफरन्स आहे की तुम्ही आता सध्याला एवढ्या मोठ्या उद्योगावर काम करत आहात आणि खरंच यामागे कुठेतरी एक शाश्वत प्रेरणा असते आणि ती खर तर आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या उद्योगावर काम करत आहात सनदी सेवा अधिकारी म्हणून, आणि खर तर ती शाश्वत प्रेरणा आमच्यासाठी खूप महत्वाची ठरेल की ती शाश्वत प्रेरणा काय आहे सर तुमची. सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे माणसाला माहिती पाहिजे. असं मी म्हणत नाही की मला माहिती आहे की मला काय करायचं, बट डेली यु आर इव्हॉल्विंग, यु आर लर्निंग. हे सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्यावरती जे लोक विश्वास दाखवतात त्यांच्या विश्वासच तुम्ही खडे उतरणे. आता याच्यात मी कधी विचार केला नव्हता की मी चार्टर्ड अकाउंटंट होईल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाईल. ज्यावेळेला 11वी 12वीत होतो त्यावेळेला माझं एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला सिलेक्शन झालं होतं. ओके, बट काही कारणास्तव मला तिथून रिजेक्शन, म्हणजे फिजिकल रिजेक्शन आलं आणि त्याच्यात ते एकदम 12वीची सीईटी दिलेली नाही, AIEEE नाही, मेडिकल एंट्रन्स नाही, मग करायचं काय. तर त्यावेळेला आई वडिलांनी सांगितलं की सीए कर. म्हणजे माझी आईची खूप इच्छा होती की मी सीए, म्हणजे तिला सीए व्हायचं होतं, तिला होता आलं नाही, बट आज ती 3 CA ची आई आहे. बट तिची मग तिने म्हणे की तू सीए कर. मग त्यावेळेला थोडस सुरुवात केली, लक्षात आलं की अरे आपल्याला हे जमतंय, आपल्याला हे आवडतंय, आणि मग त्यानुसार हळूहळू सीए झालं. मग सीए झाल्यावरती वडील माझे ग्रुप बी ऑफिसर आहेत महाराष्ट्र शासनात, आता रिटायर झाले. पण त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त हुद्द्याच्या नोकरीवरती जावं. मग युपीएससी का नाही करत, मग म्हणे की युपीएससी करून बघ. लहानपणापासून थोडस हिस्ट्री ज्योग्राफी मध्ये किंवा पॉलिटिक्स मध्ये पेपर वाचण्याची आवड होती, या सगळ्या गोष्टी होत्या. मग युपीएससी करताना पुण्याला गेलो, मग म्हणे दिल्लीला गेल्यावरती दिल्लीचं एक एक्सपोजर येतं, नाही झालं तरी वेगळ्या गोष्टी करतात, आयुष्यात एक वेगळा जगायचा मार्ग मिळतो. तर मग हा जो विश्वास आहे आपल्यावरती दाखवतात आपले आई वडील किंवा बाकीचेही लोक, आता
खूप लोकांना वाटायचं सीए झालं यांनी प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे, 5 वर्ष आली नोकरी धंदा काही करत नाही, ओके नुसताच अभ्यास करतो. पण लोकांना हे माहित नव्हतं की मी क्लासेस सुद्धा घ्यायचो स्वतःचे सिव्हिल सर्व्हिसेस. आणि मी जसं सगळ्यांना सांगितलं की आपला भार घरच्यांवरती फार पडला नाही पाहिजे. आता मोठ्या गोष्टींसाठी घरच्यांना हे करतातच, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपला भार घरच्यांवरती नाही पडला पाहिजे हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक मुलाने ठरवलं पाहिजे. पहिलं वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाने स्वावलंबी होणं गरजेचं आहे. तर आणि दुसरं, आता या नोकरीत करताना, नोकरी करताना तुमचे काय प्रेरणा आहे, तर ही अशी आहे की बाबा आपण काहीतरी करतो ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट रोज आपल्याला दिसतो. आपण एखादी गोष्ट जर लोकांसाठी करतोय तर तिचा डायरेक्ट इम्पॅक्ट रोज दिसतो. जसं 5G आता लॉन्च करणार आहे, आपण जे बोलतो आहोत हे आमचं डिपार्टमेंट करतो, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स. आज जे 4G नेटवर्क वरती आपण रिअल टाइम एकमेकांशी बोलू शकतोय ते ह्या डिपार्टमेंटमुळेच झालंय. आज हे एवढं मोठं रिव्होल्युशन आहे, म्हणजे इमॅजिन कोविड जर 2000 साली आला असता 20 वर्षापूर्वी तर काय परिस्थिती असते. आपल्याला एकमेकांशी बोलता आलं नसतं, माहिती नसतं, त्यावेळेला 16 रुपये कॉल होता, किती लोकांना फोन करणं परवडलं असतं. आज आपण जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात एका मिनिटात बोलू शकतो, ख्याली खुशाली कळवू शकतो, इतकंच काय तर एकमेकांना बघू शकतो. आणि किंबहुना भविष्यात आपण जसं 5G लॉन्च झाल्यावरती एकमेकांना अगदी रिअल टाइम समोरासमोर बसलेलं बघू शकतो. आता तरी आपण 2 डायमेन्शनल मध्ये बघू शकतो, 5G आल्यावरती 3 डायमेन्शन मध्ये ती फिगर दिसेल. आणि कदाचित असं करता करता 8G मध्ये तर आपण माणसं ट्रान्सफर करू शकू. एकेकाळी असं म्हणायचं की देव नव्हे परग्रहावरचे रहिवासी, ते एक पुस्तक आहे मराठीत, त्याच्यात असं म्हटलंय की यांच्या लोकांची टेक्नॉलॉजी इतकी स्ट्रॉंग आहे की ते आपण जे आता ट्रान्सफर करतो हे 3 डायमेन्शनल ट्रान्सफर आहे ना, चित्र, आवाज आणि फोटो. ओके, तर तसंच ते 8 डायमेन्शनल पर्यंत ट्रान्सफर करू शकतात, म्हणजे बॉडीच्या बॉडी एका मिनिटात ट्रान्सफर करू शकतात. कदाचित 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जर कोणाला सांगितलं असतं की असं नगरमधनं दिल्ली तर दिल्लीमधनं नगरमध्ये एकमेकांना पाहू शकतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मुलांशी आपण बोलू शकतो, तर कदाचित खोटं वाटलं असतं. तसंच आज मी जे बोलतोय की माणूस काही मिनिटांमध्ये इथून नगरला जाऊ शकतो, नगरमधून परत दिल्लीत येऊ शकतो, हेही आज खोटं वाटेल, पण कदाचित 20 वर्षानंतर ही एक रियालिटी असेल. ओके, सो आपण जे काही कामं करतोय त्याचा डायरेक्ट पब्लिकशी होणारा इम्पॅक्ट ही सगळ्यात मोठी प्रेरणा असते कुठलंही काम करता. नक्कीच, म्हणजे प्रत्यक्ष काम करत असताना. हा सर, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला, आपल्या सर्व आपल्या बरोबर असलेल्या लोकांना आपण खुश ठेवू शकतो, म्हणजे सरकार तेवढा पगार देते आणि तोही एक मोठा मोटिवेशन फॅक्टर असतो. खरंच एक दृष्टिकोन जो असला पाहिजे की आपला जो दृष्टिकोन हीच आपली शाश्वत प्रेरणा असली पाहिजे. खर तर हे सगळं कळालं आणि खूप आनंद वाटला सर तुमच्याशी बोलून, आणि आम्हाला सगळ्यांना खूप मोठं मार्गदर्शन मिळालं या माध्यमातून की म्हणजे संपूर्ण स्पर्धा परीक्षांविषयीचा खरंच मुलांचा दृष्टिकोन आता सध्याला बदललाच असेल की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, किंवा घरच्यांवर ज्या पद्धतीने प्रेशर देतात किंवा घरी म्हणजे डिपेंड असतात मॅक्झिमम, तर मॅक्झिमम मुलं ही प्रेरणा घेतील की 1-1.5 वर्ष ठीक आहे, परंतु 1-1.5 वर्षानंतर स्वावलंबी होऊन ते सगळं काम केलं पाहिजे. आणि काश्मीरचे मुलं आता सध्याला तिकडे आहेत, परंतु स्नेहालय परिवारासोबत खरं तर सरांचा खूप मोठा हातभार आहे आणि मी सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे, त्याच्यामुळं मला एक खूप आनंद झाला आज की या माध्यमातून सरांनी आपण सर्वांशी संवाद साधला आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. मी सर तुम्हाला क्षमा मागतो की आपला जो वेळ होता त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तुमचा घेतला, परंतु आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी नेहमीच हे उपयोगी असेल. आणि या पहिल्या सत्रा म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या दिवसाच्या तिसऱ्या अग्रदूत म्हणून आम्ही आमच्याशी तुम्ही वेळात वेळ काढून संवाद साधला, त्याबद्दल स्नेहालय परिवार आणि खर तर धन्यवाद नाही देणार, पण इट्स जस्ट प्रोटोकॉल की स्नेहालय परिवार आणि एक भाग आहे आणि इट्स माय ऑनर दॅट आय एम पार्ट ऑफ दिस फॅमिली.
नक्कीच सर, आणि युवा निर्माण परिवारही तुमचा खूप खूप आभार आहे. हे सत्र आता सुद्धा संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू सर. धन्यवाद.